ज्येष्ठ उद्योगपती तथा महाराष्ट्रात गोरगरिबांना घरे देत टाटा नगराची निर्मिती करणारे समाजसेवक रतन टाटा यांना भारतरत्न हा सन्मान देण्यात यावा या मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना दर्यापूरचे तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले. दर्यापुरातील कौसल्यादेवी मालपाणी ट्रस्ट व पॉवर ऑफ मीडिया दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही मागणी करण्यात आली. 28 डिसेंबर हा ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा जन्मदिवस आहे. या निमित्ताने तालुक्यातील गायवाडी ग्रामातील एका गरीब कुटुंबास घर बांधून देण्याची घोषणा मालपाणी ट्रस्टद्वारा करण्यात आली आहे. त्या घरकुलाचे भूमिपूजन आमदार बलवंत वानखडे, सहकार नेते तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाकळे तथा मालपाणी ट्रस्टचे रामेश्वर मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. मालपाणी ट्रस्ट दर्यापूर तालुक्यातील गरीब आणि गरजूंना मदत करण्याचे सामाजिक कार्य करीत आहे. मागील काही वर्षात या ट्रस्टद्वारा घरकुल, आरोग्य तथा गरिबीतील मुलींच्या लग्नाकरिता मदत देण्यात आली आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या जीवनात अनेक समाजकार्य केले. कोरोना काळात रुग्णांना मदत, महाराष्ट्रात गरिबांना घरकुल, टाटा नगराची निर्मिती, उद्योगात देशाला आर्थिक बळकट करीत रोजगार निर्मिती केली आहे. या सर्व सामाजिक कार्याची देशाने दखल घ्यावी आणि त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा अशी मागणी करीत महान उद्योगपतीचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख यांना हे निवेदन सादर केले. पोस्टाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले. यावेळी पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष शशांक देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख, सौरभ रहाटे, धनंजय देशमुख, सरजीव बहुराशी, अमोल कंटाळे, विनोद शिंगणे, रामेश्वर मालपाणी, मधुपाचे, ग्रामसेवक तराळ, राजेश उगले, मनसेचे मनोज तायडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शशांक देशपांडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.